नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं रेस्मास किचनमध्ये। तर चला बघूया आजची रेसिपी, झणझणीत चिकन ग्रेव्ही एकदम सोप्या पद्धतीने। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला सर्वात आधी आपण साहित्य पाहूया। इथे आपण घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि वाटण्यासाठी 4-5 पाकळ्या लसणाच्या, वाटण्यासाठी आपण भाजून घेतला आहे लसूण, टोमॅटो, कांदा आणि खोबरं। इथे आपण चिकन घेतला आहे 1/2 किलो, चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि आपण घेतला आहे चिकन मसाला आणि आपले काही घरगुती मसाले। चला आता आपण वाटण करूया। तर आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे व थोडी कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे आणि वाटण चांगलं वाटून घ्यायचं आहे। चला चला तर मग बघा आपलं वाटण रेडी झालेलं आहे। तर बघा कढईतमध्ये तेल घेऊन चांगलं तापवायचं आहे। मग तेल तापल्यानंतर त्यामध्ये 4-5 लसूणच्या पाकळ्या चांगलं फ्राय होऊन द्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। आता आपण बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये टाकलेला आहे, कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचा आहे। मग त्यामध्ये काश्मीरी पावडर व कोकणी मसाला, हळद आणि धना पावडर टाकायची आहे आणि चांगला मसाला फ्राय होऊन द्यायचा आहे जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा। चांगला मसाला एकदम फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता आपण ह्यामध्ये वाटण टाकणार आहोत। सर्वात मेन गोष्ट म्हणजे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं परतून घेतल्यामुळे चिकनची ग्रेव्ही खूप टेस्टी बनते आणि ग्रेव्हीला चांगली तरी येते। वाटण चांगलं 4-5 मिनटं परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये 1/2 वाटी थोडंसं पाणी टाकून त्याला कड येऊन द्यायचं। थोडंच पाणी टाकायचं आहे कारण जेव्हा आपण चिकन टाकणार तेव्हा चिकनलासुद्धा पाणी सुटणार। त्यात आपण आता चिकन ॲड करणार आहोत। आपण चिकन ॲड केलं आहे, चिकनला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। चिकन चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर मीडियम गॅस करून त्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर चला 5 मिनटं आपले झाली आहेत, आता आपण उघडून बघूया। बघा तर मस्त चिकन शिजलेलं आहे, मस्त तरी आलेली आहे आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला। तर वापस एकदा आपण चिकनकडे मिक्स करून घेणार आहोत। मग आता चिकन मसाला आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत। तसं मार्केटमध्ये खूप चिकन मसाल्याचे ब्रँड आलेले आहेत, तर तुम्ही तुम्हाला आवडेल तो मसाला यूज करू शकता। आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण ठेवून 2-3 मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे। तर चला आता आपण झाकण काढून बघूया। अरे वा, बघा मस्त काही तरी आलेली आहे आणि चिकन एक नंबर शिजलेलं असणार आहे आणि सुगंध तर एक नंबर भन्नाट सुटलेला आहे। सो आता आपण कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आपलं चिकन रेडी झालेलं आहे। तर चला मग आता पुढच्या प्रोसेसला सुरू करूया, म्हणजेच आपलं चिकन सर्व्ह करायला घेऊया। एक इम्पॉर्टंट पॉईंट ॲड करायचा राहिला, जर तुम्हाला जास्तीची ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन्ससाठी। तर चला मग आता आम्ही जेवायला बसणार आहोत, तुम्हीही या आमच्यासोबत जेवायला। येताय ना? बाय बाय।